गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी, कारण यातच गम्मत खरी। गणेश चतुर्थी नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी गौरी स्थापना केली जाते। गौरीला गणपतीच्या आईचं रूप मानलं जातं, त्यामुळे भगवान शंकर, देवी पार्वती आणि गणपती बाप्पा सहकुटुंब आपल्या घरी आल्याची भावना या प्रतिमागे दडलेली असते। त्यात गौराईला घरातील माहेरवाशिनीचं स्थान दिलं जातं, ज्यामुळे तिचा पाहुणचार सुद्धा त्याचप्रमाणे केला जातो। गाजत वाजत गौरीला घरी आणलं जातं, गौरीला साडी नेसवली जाते, तिला नटवलं जातं। गौरीची स्थापना आणि इतर तयारी घरातील माहेरवाशिनीच्या हातून केली जाते। काहींच्या घरी खड्यांची, तिरड्यांची गौर बसवली जाते, तर काहींकडे ज्येष्ठा, कनिष्ठा, महालक्ष्मींची पूजा केली जाते। याचबरोबर गौरी पूजनात नववधूंसाठीही ओवसा महत्वाचा असतो, ज्यामुळे साक्षात आदिशक्तीचं पूजन करून तिच्याकडे अखंड सौभाग्याचं लेणं मागितलं जातं। आता ओवसा किंवा ओवसा म्हणजे काय? गौरी पूजनात नववधूंसाठी ओवसा महत्वाचा का असतो असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे। शेवटपर्यंत नक्की पहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। कोकणातील काही भागात गौरी पूजनामध्ये ओवसा ही एक परंपरा दिसून येते। ओवसा म्हणजे ओवसणं अथवा ओवाळणं। काही लोक ओवशाला वौसा असंही म्हणतात। विशेषतः कोकणात रत्नागिरी, रायगडमधील काही भागात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेनं केली जाते। लग्नानंतरच्या ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रामध्ये येतात तेव्हा घरातील नववधूंचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे। लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यावर ती प्रत्येक वर्षी गौरी समोर तिचा ओवसा भरू शकते। जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओवसा करण्याची वाट पाहावी लागते। म्हणूनच पहिला ओवसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्वाचा असतो। शिवाय या विधींमधून घरात आलेल्या सुनेला मानसन्मान, आदर आणि तिच्या आवडीच्या भेटवस्तू देण्याची सुद्धा पद्धत आहे, ज्यामुळे लग्नानंतरचा पहिला ओवसा हा प्रत्येकीसाठी खासच असतो। आता हा पहिला ओवसा कसा असतो? ओवशाला नववधू तिच्या माहेरची आणि सासरची काही ठराविक सूप गौराई समोर ओवसते। ही सूप बांबूंपासून तयार केलेली असतात। काहींच्या घरी 5 तर काहींच्या घरी 10 सूपांचा ओवसा असतो। या प्रत्येक सूपाला दोरा गुंडाळला जातो, हळद कुंकू लावलं जातं। सुपात रानभाज्यांची पाने ठेवून मग त्यावर 5 प्रकारची फळं, सौभाग्य लेणी, पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या, सुका मेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते। ही 5 अथवा 10 सुपे गौरी पूजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओसून म्हणजेच ओवाळून तिची भक्तिभावानं ओटी भरते। त्यानंतर ही सूप ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना देत असते। त्यात आई वडील, सासू सासरे, काका काकू, मामा मामी, दादा बहिणी अशा घरातील मानाने मोठ्या असलेल्या मंडळींना ही सूप दिली जातात। या सुपांच्या बदल्यात त्या नववधूला साडी, पैसे, दागदागिने किंवा सोने चांदीच्या वस्तू भेट दिल्या जातात। या पद्धतीमुळे घरातील सुनेचं आणि माहेरवाशिनीचा मानसन्मान आणि कौतुक करण्याची पद्धत कोकणात आहे। आता या ओवसा प्रतिमागचं महत्व काय? तर गौरीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं। अशा शक्ती स्वरूपी गौराईची ओटी भरून तिच्या सारखं सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावं यासाठी ही प्रथा केली जाते। गौराईची पूजा अर्चना करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्वाचा मानला जातो। शिवाय सूप घरातील सुबत्तेचं लक्षण मानलं जातं। भरलेलं सूप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक असतं। या निमित्तानं ही सुपे वाटताना घरात आलेल्या नव्या सुनेला तिच्या घरातील थोऱ्या मोठ्यांची ओळख करून दिली जाते। तर अशा प्रकारे या ओवसा प्रथेमागचं महत्व आहे। मात्र आता काळानुसार या प्रथेमध्ये अनेक बदल झालेले दिसतात। देवी गौरी या श्री गणेशाची आई पार्वतीचं दुसरं नाव। देवी गौरीचं घरांमध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुखसमृद्धी घेऊन येते असं म्हटलं जातं। आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरींच्या 2 मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्याची पूजा केली जाते। त्याचबरोबर अनेक महिला गौरींची ओटी भरतात। अनेक भागात ज्येष्ठा कनिष्ठा गौरी बसवल्या जातात आणि त्यांची एकसारख्या साहित्याने ओटी भरतात।
हीच गौरीची ओटी भरताना मात्र काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात असं शास्त्र सांगतं. चला तर मग या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. देवीच्या पूजनाची सांगता देवीची ओटी भरून खण आणि साडी अर्पण करून करणं म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचं आणि कल्याण करण्यासाठी सगुण रूपात येण्यास आवाहन करणं. देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्यानं त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपानं मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते असं सांगितलं जातं. मग देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? तर देवीला अर्पण करायची साडी ही सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. म्हणून सुती किंवा रेशमी कापडाची साडी किंवा नऊवारी देवीला अर्पण करावी. ओटी भरताना कोणती काळजी घ्यावी? तर एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावे. नारळाची शेंडी देवीच्या दिशेनं असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीनं देवीसमोर उभं राहून किंवा बसून आपल्या पद्धतीनं 5 वेळा उंचळ अर्पण करावी. याचबरोबर देवीकडून चैतन्य आणि उन्नती प्राप्त व्हावी यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. त्यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होतं. ओटींचं साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावे. त्यानंतर देवीला अर्पण केलेली साडी मिळाली असल्यास आणि शक्य असल्यास परिधान करावी. त्याचबरोबर नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. शिवाय देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्यानं सुद्धा लाभ होतो असं म्हणतात. त्यासाठी देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्यानं त्या त्या देवींचं तत्व भाविकासाठी अल्प कालावधीत कार्य होतं असं म्हणतात. म्हणून देवीला लाल, तांबडा, हिरवा, पांढरा अशाच रंगाची साडी किंवा खण अर्पण करावा. तर गौरींची ओटी भरताना या गोष्टींची काळजी नक्की घ्यावी, त्यामुळे नक्कीच ओटी भरण्याचं फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरता का? ओटी कशी भरावी आणि का भरावी या संबंधित तुम्हालाही माहिती असेलच. मात्र देवीची ओटी भरताना कोणत्या गोष्टी घडतात हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. श्री गणरायासोबत देवी गौरींचं अनेक घरांमध्ये आगमन होईल आणि देवी गौरी आरोग्य, संपत्ती, सुख, समृद्धी घेऊन येईल. आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरींच्या 2 मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर अनेक महिला गौरीची ओटी भरतात. शिवाय देवीची ओटी तिच्या मूलस्थानावर जाऊन किंवा घरच्या घरी भरली जाते. त्यात एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ठेवून संपूर्ण पाण्यानं भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी, हळद कुंकू, हळदकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडी साखर देखील ठेवतात. अनेक लोक 5 वाण ठेवतात, ज्यात हळदकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ असतं. ओटीत पानाचा विडा ठेवणं देखील महत्वाचं मानलं जातं. त्याला तांबूल असं म्हणतात. नंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीनं देवीसमोर उभं राहून किंवा बसून देवीकडून चैतन्य मिळावं आणि उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना केली जाते. ओटीचं साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यांवर तांदूळ वाहतात. या सर्व कृतीत नारळाची शेंडी देवीच्या दिशेनं असावी असं म्हणतात, कारण नारळाच्या शेंडीकडे देवीचं तत्व आकृष्ट होतं. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे भक्तांच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होतं असं म्हणतात. हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीनं उभं राहिल्यानं किंवा बसून राहिल्यानं तयार होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते. याचबरोबर मनोमय कोशातील सत्वकणांचं प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्यानं मन शांत होतं. या मुद्रेमुळे भक्त देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो. देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हातांच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात प्रवेश करण्यास मदत करतात आणि त्यानंतर अनाहत चक्र कार्यरत होतं. पूजा करणाऱ्याचा देवीप्रती भाव जागृत होतो.
यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास मदत होते. जेवढा देवी प्रती भाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते असं सांगितलं जातं. त्यात साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सुद्धा मदत होते. आणि तांदूळ हे सर्व समावेशक असल्यानं चैतन्याचं ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रसर असतात, त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्रामुख्यानं केला जातो. खणा नारळानं देवीची ओटी भरणं हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख भाग आहे. हे कार्य शास्त्र समजून आणि भावपूर्ण केलं तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात प्राप्त होतो असं म्हणतात. देवीची ओटी भरताना तुम्हाला सुद्धा असे अनुभव येतात का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.